तर सध्याची ही दृश्य आपण बघतो आहोत, ठाण्यातली ही दृश्य आहेत. ठाकरे गटाला डिवचणारे बॅनर्स लावले होते ठाण्यामध्ये. उद्धव ठाकरेंची आज ठाण्यामध्ये एक सभा देखील होते, मात्र सभेपूर्वीच ठाण्यात काही बॅनर बघायला मिळाले ज्यावरती घालीन लोटांगण वंदीन चरण असं लिहिलेलं होतं. या बॅनरवरती शरद पवार, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि सोबतच उद्धव ठाकरे यांची व्यंगचित्र सुद्धा काढण्यात आली होती. मात्र सध्या ही बॅनर्स हटवली जात आहेत. आपले प्रतिनिधी सध्या आपल्याशी फोन लाईन वरनं जोडले गेलेले आहेत. सध्या काय परिस्थिती आपण जाणून घेतोय. मनश्री, अगदी बरोबर आहे. आपण पाहू शकतो की काल आज सायंकाळी उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे गडकरीमध्ये. यासाठी मोठ्या प्रमाणात ठाकरे गटाकडनं या ठिकाणी तयारी करण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे शिवसेना, एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात ठाण्यामध्ये बॅनरबाजी केलेली आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर दिल्ली वारी जी सुरू आहे, 3 दिवसापूर्वी जे उद्धव ठाकरे दिल्लीत गेलेत, या बॅनरवरती त्याच प्रकारे एकीकडे सोनिया गांधी असेल, राहुल गांधी असतील, शरद पवार असेल, यांच्या फोटो समोर मस्तक नतमस्तक होताना उद्धव ठाकरे यांचे व्यंगचित्र या ठिकाणी काढण्यात आलेले आणि अशा आशयाचे बॅनर जे आहेत ते ठाण्यामध्ये विविध ठिकाणी लावण्यात आलेत. मात्र सध्या या बॅनरची चर्चा सुरू झाल्यानंतर आता ठाकरे गट आक्रमक झाला असून ठाकरे गट आता त्या ठिकाणी पोहोचल्या असून आता बॅनर काढायची तयारी जी आहे ती ठाकरे गटाने दर्शवली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाद होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते. सध्या पोलीस मोठ्या प्रमाणात बंदोबस्त पोलिसांचा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. मात्र हा बॅनर मोठ्या प्रमाणात वादग्रस्त ठरत असल्याचं दिसून येत आहे. मनश्री, नक्कीच सुनील, धन्यवाद या माहितीबद्दल. तर सध्या ही ठाण्यातली दृश्य आपण बघतो आहोत. ठाण्यामध्ये आज उद्धव ठाकरे यांची एक सभा होणार आहे. मात्र या सभेपूर्वीच ठाण्यात काही बॅनर बघायला मिळाले ज्या बॅनरवरती व्यंगचित्र काढण्यात आलेली होती आणि या बॅनर खाली सध्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुद्धा सुरू केलेलं आहे. हे बॅनर आता हटवले जात आहेत. घालीन लोटांगण वंदिन चरण असा आशय लिहिलेले हे बॅनर, यावरती उद्धव ठाकरेंसह शरद पवार, सोनिया गांधी, राहुल गांधी, संजय राऊत यांची सुद्धा व्यंगचित्र साकारण्यात आलेली आहे. उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावरून उद्धव ठाकरेंवर सध्या टीका केली जाते आणि या टीकेचं माध्यम आहे ते म्हणजे व्यंगचित्र असणारं हे बॅनर.